चित्र बघा, बिर्याणी बनवते. अंडा आलोय किचन मध्ये, बापरे सर्व काही इथे तुम्हाला बघायला भेटते. व्हॉट इज दिस फिश? मेन म्हणजे असं कधीच आपण कोणत्याही हॉटेलमध्ये बघितलं नाही, चुलीवरचं जेवण भेटतं असं आपण म्हणू शकतो. नमस्कार भावांनो, मित्रांनो, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत आणि आपले बांगलादेशचे व्हिडिओज एन्जॉय करताय ना, तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. आता हे सबस्क्राईबचं मी बार बार बोलतोय कारण आजकाल या सिरीजमध्ये काय मेहनत करतोय ते आपल्यालाच माहिती काय राहुल. आणि राहुलच्या चॅनलवरती पण व्हिजिट करा नक्की. आर यू ब्लॉगर याच्या चॅनलचं नाव आहे. भरपूर जण कमेंटमध्ये विचारतात, डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे चॅनलची, त्याच्यावरती क्लिक करून पण तुम्ही जाऊ शकता. आता आपण आलोय, कुठनं आलो आपण? आतघरवरून. हा, तर आता आपण आतघरवरनं आलोय. भरपूर काही फिरलो तिथे, भीती पण वाटत होती, पण असा कंटेंट बांगलादेशमध्ये येऊन भेटेल असं वाटलं पण नव्हतं ना राहुल. तर नसेल बघितला तो व्हिडिओ तर नक्की बघा, प्रिव्हियस ब्लॉग म्हणून येत असेल. एकदम खतरनाक आणि मजेदार ब्लॉग झालाय तो. आणि आता आलोय आम्ही, दुपारचे 3:15 झालेत, इंडियामध्ये 3:15 झालेत, इथे 3:15 झालेत, अजून जेवण नाही झालं आणि आम्ही विचारून इकडे आलोय काहीतरी बिर्याणी वगैरे खायला. आणि रेस्टॉरंट बद्दल बोलायचं झालं तर बांगलादेशचे रेस्टॉरंट अजूनपर्यंत एकदम भारी भेटलेत. आणि आल्यावरती खुशबू बघ, मस्त ना बिर्याणी, बिर्याणीचा आरोमा आलाय. आणि हा मित्र बघा, बिर्याणी बनवत आहे, व्हेरी गुड. कोणचा बिर्याणी? चिकन बिर्याणी. इधर आते इतना खुशबू अच्छा आ रहा है, हिंदी समजता है? राहुल बिर्याणी खाणार ना? कोणचा कोणचा बिर्याणी आहे? हे कोणचा आहे? अंडा कच्ची. अंडा को कच्ची बोलते क्या? कच्ची बिर्याणी. और ये कोणचा आहे? चिकन बिर्याणी. तर हॉटेल बद्दल बोलायचं झालं तर दोन डायनिंग आहेत. हे बघा, हा एसी विथ फॅमिली आणि त्या बाजूला नॉन एसी. आणि राहुल आपला स्पॉन्सर असल्यामुळे काय टेन्शन नाही पैशाचं, एसी मध्येच बसा. पैसे देऊन काय, कोणते पैसे? 1 रुपया नाही दिला अजून. पण हा म्हणजे आपल्या खासियत सांगत नाही बघा, नेहमी तुम्ही बघितलं ना आजपर्यंत व्हिडिओ मध्ये राहुलच पैसे देतोय. या बाजूला हॉटेलचे ओनर आहेत मोहम्मद शाह. हॅलो सर, नाईस हॉटेल, द एंट्री अरोमा इज सो गुड दॅन एनी वन विल हॅव बिर्याणी हिअर. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ युअर हॉटेल? कच्ची बिर्याणी, मटन, चिकन, इंग्लिश बोलते पारबो ना, एव्हरीथिंग एव्हरीथिंग. ओके, सो आय वुड लाईक टू सी युअर किचन, हाऊ यू कुक द बिर्याणी अँड ऑल. विल यू अलाव मी टू गो इनसाइड? तर अलाव केलंय आपल्याला बांगलादेश मधला किचन बघायला. तर काय काय बघायला भेटतंय ते बघा. आणि आलोय किचन मध्ये, बाबा बाबा हे बघा, सुरुवातीलाच व्हेजिटेबल कापलेले दिसतात तुम्हाला. बापरे, लाकडं बघा कसली आहेत, लाकडच लाकडं. नो इलेक्ट्रिक, नो गॅस ऑन वूड. अच्छा, गॅस फ्रंट साइड. आणि बघा, लाकडं लावून गॅस, चुली, चुलीवरचं जेवण या हॉटेलमध्ये भेटतं असं म्हणू शकतो. मस्त. आणि इथे बघा, चिकन चिकन सर्व काही इथे तुम्हाला बघायला भेटतंय, भारी. व्हॉट इज दिस फिश? फिश फिश भाजी सर्व काही इथनंच ऑर्डर करतात, मटन वगैरे. आणि तिथे ऑर्डर जे काय भेटेल ते देत असतात. आणि मेन म्हणजे असं कधीच आपण कोणत्याही हॉटेलमध्ये बघितलं नाही. आणि बांगलादेशच्या हॉटेलमध्ये बघा, तुम्हाला किचनमध्ये भेटतं. शेगडीच बघा कसली आहे, मस्त एकदम आगेवरती चुलीवरचं जेवण भेटतं असं आपण म्हणू शकतो. नाईस सर, थँक्यू. जे काय ऑर्डर आहे ते इथून किचनमध्ये देतात आणि रेडी करून इथेच कस्टमर लोकांना सर्व करत असतात. बघा, एकदम भारी कॉन्सेप्ट आहे. इधरचे ऑर्डर बताना बरं, उसके बाद खाना मिलता है. ओके ओके, इधरचे ऑर्डर बताने खाना मिलता है. आणि इकडे सॅलड पण आहे बघा, सॅलड मिरची सर्व काही आहे. व्हेरी गुड, थँक्यू. मुस्लिम हॉटेल मुस्लिम हॉटेल बिर्याणी फेमस आहे ना, थँक्यू. किचन बघून आलोय आणि राहुलनी इथे फोन पण चार्जिंगला लावलाय. काय खाणार मग? बिर्याणीच खाणार ना? किचन मध्ये एकदम चुलीवरचं जेवण बनते. हा, लाकडं वगैरे टाकून त्या लोकांनी मस्त एक चूल बनवली. 3 मोठे चुली आहेत आणि त्याच्यावरती जेवण शिजते. बिर्याणी नाही बघितली मी, पण रस्सा वगैरे त्याच्यावरती आहे म्हणजे चव एकदम भारी येणार आहे. काय ऑर्डर केलंस मग? तुम्ही बोलले जसं की चुलीवरचं बनतंय, तर एक आपण चिकन करी मागवले, 20 रुपयाला राईस आहे आणि हाफ बिर्याणी मागवली. ओके, म्हणजे बिर्याणी आणि हे पण ना, कारण चुलीवरचा जो चव येते ती अलगच येते. बघूया कशी चव आहे. हॉटेल तर एकदम शानदार आहे
आणि किचन पण ठीक ठाक आहे, म्हणजे बरं वाटलं आतमध्ये जाऊन. आता बघूया यांची चव कशी आहे चिकनची चुलीवरची. सर्विस बद्दल बोलायचं झालं तर राहुल किती मिनिटं झाली? हार्डली 5 मिनिटं पण नाही लागली ना, 5 मिनिटांपेक्षा पण कमी, कारण मला वाटतं सर्व रेडीच असतं इकडे. आणि चिकन हे काय मागवलंस तू? चिकन करी मागवली, त्याच्यामध्ये बघा लबलबीत रस्सा, एक चिकनचा पीस आहे आणि ही भाजी पण मागवलीस काय? अच्छा, हे कॉम्प्लिमेंटरी आहे मला वाटतं भाजी त्याच्यासोबत. आणि ही बिर्याणी, बिर्याणी मध्ये अगर बासमती राईस दिला ना या लोकांनी तर काहीतरी चव अलगच आहे. पण आपण दोन ठिकाणी बिर्याणी खाली, आपल्याला बासमती राईस भेटला नाही, पण एक चिकनचा पीस आणि एक अंडा भेटतोय आणि सोबत सॅलड, भात आणि आणखी एक काहीतरी आलंय. हे काय आहे? रस्सा, ग्रेव्ही, दम आहे, दम तोच दिसतोय. हे बासमती राईस नाही राहत आहे का? बिग लॉंग राईस, चिनी राईस आहे काहीतरी सांगते. चालेल, तर आता टेस्ट करून बघूया आपण चिकन कसा लागतोय चुलीवरचा. मस्त आहे, म्हणजे कधी न खाल्लेली चव आहे, तेज पत्ता वगैरे मसाले वगैरे काहीतरी अलगच आहे, मस्त लागतंय. हे काय आहे हे पण टेस्ट करूया, टाक माझ्यामध्ये थोडा. आणि बघताय तुम्ही राहुलने भाजी दिली, कसली भाजी आहे? बटाट्याची आहे, बटाट्याची भाजी पण एकदम मस्त सॉफ्ट आहे. आपण बांगलादेशमध्ये आलोय, म्हणजे जागा थोड्या इकडे तिकडे होत्यात, पण जेवण एकदम अप्रतिम भेटलंय आपल्याला. चिकन असू दे, चिकन बिर्याणी असू दे किंवा भाजी पण असू दे, मस्तच भेटलंय. काय खातोस, बिर्याणी की राईस? हा, आता राहुल तुम्हाला बिर्याणीची पण चव कशी आहे ते सांगेल. मस्त आहे ना रस्त्याची? अच्छा, या दमची टेस्ट आहे काय? म्हणजे हॉटेलमध्ये आतमध्ये आल्यास जो आरोमा येतो तोच एकदम भारी होता आणि आवडली त्याला. तर या सर्वांनी जेवायला, या मसाला चिकन भाजी आणि बिर्याणी सोबत तर जेवण घेऊया, मस्त हॉटेल भेटला. चलो, तर मंडळी आमचा जेवण झालाय आणि तुम्ही प्लेट मध्ये बघताय एक भाताचा कण पण नाही उरला, चाटून फुसून खालाय, एकदम भारी चव आहे, मजा आली ना राहुल? आणि शेवटला एक कोक पण मारलाय मस्त डायजेशन साठी. आता बिल बघूया किती आलाय तो. 80 200 हे किती आहेत राहुल? 160 160 120 800 रुपये बिल झाला. 430 आलंय. अच्छा, 430 काय? 430 काय? हा, काहीतरी अलगच आहे, पण 430 रुपये बिल झालंय. पण जेवणाबद्दल बोलायचं झालं तर एक नंबर, अप्रतिम मजा आली जेवायला. हो सर, थँक्यू व्हेरी मच, नाईस हॉटेल, मजा आ गया. तुम्ही म्हणत असाल हॉटेल एक्सप्लोअर केलं आणि आणि हॉटेलचं नावच नाही सांगितलं, तर काय वाचणार या हॉटेलचं नाव? काहीतरी लिहिलं आहे तर वाचता नाही येत, पण आपलं बांगलादेशचा बिर्याणी फेमस हॉटेल म्हणूया. मस्त, एकदम मजा आली. तुम्ही बांगलादेशला येत आहे तर लॉन्चनी येत आहे तर लॉन्चच्या बाहेर पडल्याच हा हॉटेल आहे. मस्त, एकदम हॉटेलमध्ये घुसल्याच तुम्हाला बिर्याणीचा सुगंध येईल आणि त्या सुगंध घेऊनच तुम्ही खुश होणार. आता जेवण वगैरे झालंय भरपूर दिवसांनी, आपण चिकन मसाला आणि बिर्याणी खाली, आता काय प्लॅन आहे राहुलचा ते विचारतो मी. आता आपण चाललोय चिटागोंगला. चिट्टोकॉंग, म्हणजे किती लांब आहे तरी इकडनं? मॅप्स वर बघा लागेल, हाय बरंच लांब आहे. आता आपण कुठं आहोत सध्या? आता आपण बॉरिशरला आहे, बांगलादेशच्या बॉरिशरला आहोत. आणि आता चिट्टोकॉंगचा आपला प्लॅन आहे आणि त्याच निमित्त आपण बघतोय कसं जायचं तिथे, ट्रेननी जायचं, बसनी जायचं. इथून 230 किलोमीटर आहे, म्हणजे कमीच कमी 6-7 तासाचा प्रवास आहे ना? 8 तासाचा प्रवास आहे बाय रोड. 8 तासाचा प्रवास बाय रोड, ते वेसल मध्ये लॉन्च मध्ये काही नाही वाटलं, आरामात झोपून आलो. वेसल हाय बट सकाळी मॉर्निंगची आहे, तर आता इथे आपण टाइम घालवण्यापेक्षा ऍटलीस्ट रात्री बस असेल तर आपण निघू शकतो. तर जाऊया ना, लवकरात लवकर जाऊया, जर लवकर पोचलो तर हॉटेल शोधायला पण बरं वाटतं. आणि इकडे पानवाला पण आहे बघा, कोणचा पान आहे? मिठा पान आहे का? मिठा पान पण आहे, पण मी खात नाही. राहुल खाणार काय? राहुल पण नाही खाणार. आणि इथे पण बिर्याणीवाला हॉटेल आहे. वो हॉटेल का नाम पढ सकते हो आप? ये नाम पढ़ो.
चट्टग्राम मुस्लिम चट्टग्राम मुस्लिम हॉटेल होता तिथेच आपण जेवण केलं. आता राहुल शोधतोय ऑटो जे आपल्याला बस स्टॉप पर्यंत घेऊन जाईल. बस आहे ना? हा बस आहे आज रात्री. थँक्यू. थँक्यू सर. या इंडिया इंडिया मुंबई महाराष्ट्र. व्हॉट्स युअर नेम? दीप. दीप थँक्यू फॉर हेल्पिंग अस. थँक्यू. चला तर नतुला पर्यंत चाललोय ना आता आपण. नतुला वरनं बस आहे त्यानिमित्त आता आपण एक इलेक्ट्रिक रिक्षा घेतली. बांगलादेशमध्ये आपण हँड मॅन्युअल रिक्षाने फिरत होतो आता ही इलेक्ट्रिक आहे. बघा सस्पेन्शन वगैरे सर्व काही आहे. मोटर पण आहे त्याच्यामध्ये. चला बसलोय आता इलेक्ट्रिक रिक्षामध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चलो क्या नाम क्या है आपका? सागर रोड. आपका नाम क्या है? अमन नाम आजगर अली. आजगर अली. बापरे सर्व आजगर टाइगर भेटते आपल्याला. कितना घंटा चलता है ये गाड़ी आपका? फुल चार्ज पे. फुल चार्ज पे कितना घंटा चलता है? 10 घंटा चले. 10 घंटा चलता है. और आप भी चलते हो 10 घंटा? 10 तासापर्यंत रिक्शा चलते एकदा चार्ज के. और चार्ज करने में कितना टाइम जाता है? बैटरी चार्ज करने में कितना टाइम लगता है? 2 आवर्स. 2 घंटा. 2 घंटा. 4 घंटा. 6 घंटा लगे. 6 घंटा लगता है. 6 घंटा. और कितना कमाते हो दिन का? दिन का हाउ मच कितना कमाते हो? टका हाय बालो 1000 टका हो गेली. 1000 टका. वेरी गुड. जर आपल्याला काही काम नसतं तर आपण पण अशी रिक्षा घेऊन चालवली असती. चला आता पाठ दुखायला लागली. लवकरात लवकर पोहोचूया आणि मग भेटूया. एवढ्या दिवस आपण फिरत होतो रिक्षा मध्ये काय मेहनत करायची. हा बघा आरामात बटनावरती चालतोय आणि आलोय आता स्टॉक बाजार मध्ये. आणि क्या बोल रहे हो? काटपुरती रेमंडचं मार्केट. काटपुरती रेमंडचे दुकान वगैरे आहेत. आणि या रिक्षा बद्दल म्हणजे सस्पेन्शन असल्यामुळे काही वाटत नाही. आणि ती दुसरी हँडवाली रिक्षा आहे त्याच्यामध्ये जर एखादा स्पीड ब्रेकर वरती आला ना एवढं लगेच घेऊन हालत खराब व्हायची. काय राहुल? गचकन उडायचो. गचकन उडायचो आणि पचकन बसायचो. पण आता मजा येते. अर्जेंटिनाचा फ्लॅग कुठे? मला नाही दिसला. कॅमेरामध्ये दिसला असेल. खूप सपोर्ट करतात ना बांगलादेशची लोक अर्जेंटिनाला. आणि इंडियनच्या लोकांना पण खूप आवडीने म्हणजे ट्रीट करतात. पाहुणचंद करतात जसं मागच्या ब्लॉगमध्ये आपला केला. मस्त आहे एकदम बांगलादेश. पहिल्या दिवशी थोडा निगेटिव्ह इम्प्रेशन होता पण आता 2 दिवस फिरतोय मजा येते. आता आणखी एक सिटी एक्सप्लोअर करायला चाललोय आपण. कोणती? चिट्टाग्राम. चिट्टाग्राम बघू. इंस्टाग्राम तर ऐकलंय. आता चिट्टाग्राम बघून जाऊया कशी आहे ती. आणि पोहोचलोय आता बस स्टॉपला. आणि बस स्टॉप बघा सर्व प्रायव्हेट बस आहेत वाटतं. वॉल्वो वगैरे ना. आपली पण चांगली असेल ना बस. 6-8 तासाचा प्रवास आहे. देवा चांगली बस भेटू दे. हे बघा इलेक्ट्रिक गाडी टोरी क्लासिक. बापरे चांगली बॅटरी बस बाबा. 60% मध्ये आता यांनी पोहोचवलंय आपल्याला. थँक्यू. बहुत बडा राईड था. और एकदम जो लेबर असतो तो एकदम या लोकांनी बॅटरी लावून कमी केलाय ना राहुल. खूप कमी मेहनत आहे आणि चांगला पैसा कमवतो बघा. चलो ऑल द बेस्ट. थँक्यू. चिट्टागोंग. चिट्टागोंग 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 बस स्टॉपला तर पोहोचलंय. सर्व मागे येतात. चिट्टाग्रामचे लाईक 2200 रुपये सांगितलेत ना. 12 तासाची जर्नी आहे नॉन एसी बसचे. 1200-2200 रुपये दोघांचे सांगितले. आता कमी करायला सांगतोय कोण कमी करत नाही. आता पुढचा आम्ही दुसरा कोणी आहे का बघतोय जो आपल्याला 2200 कमी सोडणार. मला नाही वाटत तो आलेला 2000 वरती. जर भेटला तर बघू नाही तर त्याच्याकडेच परत जाऊ. सलाम मंडळी. आता लास्ट मोमेंटला आपला प्लॅन चेंज झालाय. सिलेटला चाललोय आपण. तर पहिले आपण चित्ताग्राम वरून सिलेटला जाणार होतो पण आता राहुल सांगते की सिलेटमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे. एक टुरिझम पॉईंट आहे. तर त्यानिमित्तच आम्ही लास्ट मोमेंटला प्लॅन चेंज केलाय. आणि ही जी मागे बस बघताय तुम्ही त्या बसने आमचा प्रवास होणार आहे. किती तास लागणार राहुल आपल्याला? आपल्याला 8-9 तास. 8-9 तासाचा प्रवास आहे. तर नक्की हा प्रवास बघायला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रवास बघायला भेटेल. आणि भरपूर स्टॉप वगैरे होणे खाणं पिणं खाणेवाले ना इसमें. हॉटेल आहे. ब्रेक हवे. ब्रेक हवे. हॉटेल आहे.
तर लास्ट टाइम आपण इंडियावरनं ढाकाला आलेलो तेव्हा तुम्हाला हा प्रवास बघायला भेटला होता, पण ती गाडी खूप कम्फर्टेबल होती आणि ही नॉन एसी गाडी आहे, कम्फर्टेबल चेअर आहे, स्लीपर टाईप चेअर आहे. बघूया कसा प्रवास होते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर तोही करा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सलाम.